वाशिम जिल्ह्यात येणाऱ्या कारंजा शहरातील रमाई कॉलनी येथे पहाट निघाली आणि परिसरात सर्वत्र 10 कुत्रे मृत झाल्याची घटना समोर आली आहे. सकाळी नागरिकांनी पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात एकाच रात्री एवढे कुत्रे मृत होणे ही गंभीर बाब असून एकीकडे शहरात येत्या काळात होत असलेल्या चोऱ्या आणि यामुळेच असे घडले असावे असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र नेमके या कुत्र्याचा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र कळू शकले नसून विष प्रयोग झाला असेल किंवा कोणत्या बिमारीमुळे या कुत्र्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. या कुत्र्याचा शवविच्छेदन करून नेमके कारण शोधून हे कृत्य करणाऱ्यावर शासनाने कारवाई करावी असे स्थानिक नागरिकांनी मत व्यक्त केले आहे. मी अजय कुमार रामहरी मोडघरे राहणार रमाई परिसर. सांगायचं म्हणजे की काल रात्री आमच्या एका अज्ञात व्यक्तींनी कुत्र्यांना विष टाकून मारण्यात आलं असं समजलं. पण त्याचं नेमकं कारण काय आहे हे आम्हाला कळायला मार्ग नाही. एखाद्या वेळ अशा या कुत्र्यांना मारून त्यांचा उद्देश कदाचित दरोडा टाकण्याचा तर नसावा ना, अशी भीती आमच्या मनात निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे आमचे लहान मुलं वगैरे इकडे खेळत असतात, कदाचित एखाद्या वेळ काही खेळणं वगैरे त्यांच्या समजा खेळणं वगैरे जर असेल आणि ते विष वगैरे त्या खेळण्याला लागलं असेल तर मुलांनासुद्धा याची क्षती पोहोचू शकते. आणि म्हणून आम्ही सर्व रमाई परिसरातील नागरिक भयग्रस्त झालो आणि या भीतीमुळे आमचे मुले आज सकाळपासून खेळायला बाहेरसुद्धा निघाले नाहीत. तर अशा या व्यक्तींवर ज्यांनी ह्या अमानुष अशा प्रकारचं कृत्य केलं या कृत्य करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि या निष्पाप बळी गेलेल्या कुत्र्यांना न्याय मिळावा अशी आमची सर्व या परिसरातील लोकांची नम्र विनंती आहे. काल काही अज्ञात लोकांनी आमच्या परिसरातील कुत्र्यांना विष पाजून त्यांना मारून टाकण्यात आलं. आमची अशी तक्रार आहे की संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून अपराध्याला कठोरात कठोर शिक्षा करावी आणि या अमानुष कृत्यामुळे आम्हीसुद्धा भयग्रस्त झालो आहे करिता या अपराध्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. स्थानिकांनी सदर प्रकरणाची तक्रार कारंजा शहर पोलीस स्टेशनला देणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी सूरज फुलमाळी वाशिम.